आला हजरत, कोतवाल फौलाद खां साहब कह रहे हैं कि सिवा की तबीयत में कोई फर्क नहीं दिख रहा है। हकीम साहब की दवा भी काम नहीं कर रही है, ना ही फकीरों को दी गई खैरात और मस्जिद में किया गया सजदा, और दुआ भी काम नहीं कर रही है हुजूर। आला हजरत, वो मक्कार सिवा कब ठीक होगा ये तो अल्लाह ही जाने, लेकिन उस पर शाही खजाने से बहुत खर्चा हो रहा है। कमबख्त मरता भी नहीं। हम उसे इतनी आसानी से मरने भी नहीं देंगे आपाजान। उसकी मौत हमने मुकर्रर की है। ऐसी दर्दनाक मौत मरेगा काफर सिवा कि अगली बार कोई मुगल सल्तनत के खिलाफ बगावत करने की सोचेगा भी। सिवा की मौत याद करके उसकी रूह कांप उठेगी। अब तक हम फिदाई हुसैन की हवेली का काम पूरा होने के इंतजार में थे, अब वो काम पूरा हो गया। आने वाले जुम्मे के अगले दिन माँ बदौलत सिवा को फिदाई हुसैन की हवेली में जाने का हुक्म देंगे। एक बार वो नामुराद काफर सिवा फिदाई हुसैन की हवेली में गया तो उसके बाद उस हवेली से सिर्फ उसकी लाश बाहर आएगी। आमीन। राज पीड़ा ओळख चाललाय। तुमचा इथला सराईचा मुक्काम हलवून तुम्हासनी त्या फिदाई हुसैनच्या चिरेबंदी हवेलीत हलवायचा तर बादशाहच्या हालचालीला उधाण आलंय। तुम्हासनी जुम्याच्या दुसऱ्या दिवशी तिथून हलवलं जाईल। एकदा का फिदाई हुसैनच्या हवेलीत गेलो की तिथून कधीच बाहेर न पडता येण्याची व्यवस्था बादशाहनं केलीच असणार, त्यामुळे आपल्याला इथूनच बाहेर पडावं लागणार। शकतम ठरला, आमचा बेत ठरला, आपण आग्र्यातून निसटणार। पण राज कधी आणि कस? जुम्याच्या दिवशी। जुम्याची बडी नमाज असल्यामुळे सरकारी कामकाज बंद असत। सबब शंभू राजांना बादशाला कुर्निसात करण्यासाठी दरबारात जावं लागणार नाही। सजर कुंभार मेटाजवळ घोडी चीन कसून तयार ठेवा। अलबत्ता बसाय, आम्ही आपला मनसुबा बहिरजी काकांना सांगूच, आणि आपल्याच मुलखाचा काळोजी कुंभार याला देखील भट्टी पेटती ठेवण्यास सांगण्याचा आम्ही निरोप देतो। शाबास। आणि शंभू राजे, तुम्ही नूरगंज गढी जवळून फेरफटका सुद्धा मारून या, म्हणजे बाहेरची परिस्थिती आपल्याला समजेल आणि पहाऱ्यावरचे हशम आणि फुलाद खान तुम्ही दिसल्यामुळे गाफील राहतील। कड्यानं ठरलं, जुम्याच्या दिवशी आपण आग्र्यातून निसटणार। आई जगदंबे, आज एवढ्या मोठ्या संकटात तू आम्हा साथ दिलीस। स्वराज्याचा यज्ञ पेटता ठेवण्याची जबाबदारी आम्ही तुझ्या कृपाशीर्वादाने करू शकलो। अशा अनेक लढाया भविष्यात जिंकायच्या आहेत। तुझ्या साक्षीने घेतलेल्या शपथेस आज मूर्त रूप प्राप्त झालं आहे, परंतु स्वराज्य शाश्वत व्हावं, चिरंजीव व्हावं, ह्यासाठी हिंदू पदपातशाहीची सुवर्णमेढ या हिंदुस्थानात रोवली गेली पाहिजे। हे शिवधनुष्य पेलण्यासाठी आमच्या शिवबास लवकरात लवकर आणि सुखरूप परत येऊ दे आई। काळूजी, उद्याच्या उद्या आग्रा सोडायचा मनसुबा आहे राजांचा। नवा तुम्ही टेकडीवर भट्टी पेटती ठेवा, ती बी आता राज्यालाच। एक ध्यानात ठेवा,
धूर थांबला नाही पाहिजे. तुम्ही काय काळजी करू नका, धूर थांबणार नाही म्हणजे नाही. मला सौताचा जीव जाळावा लागला ना तरी चालेल, पण राजा आग्र्याच्या बाहेर पडेपर्यंत धूर थांबणार नाही. रुको, काय नाही रिकामा पेटारा आहे. नीचे रखो पिटारा. आपण मी सांगतो ना काहीच नाही याच्यामध्ये. मैंने कहा पिटारा नीचे रखो. ओ हो हो ठेवतो ठेवतो, एवढं चिडू नका. चिडताय कशासाठी? ए बाबा ठेव रे. ढक्कन खोलो. उघड बघा हाय का काय. हा म्हणलं की नाही रिकामा आहे म्हणून. मग बाबा के बांधा के रोज तो हम यह पेटारे तलाशते हैं, मिठाई के अलावा इसमें कुछ भी तो नहीं रहता. हम इस काम से अब ऊब गए हैं. रोज रोज वही लोग वही मिठाइयां. उचल रे बाबा चल. आई भवानी तुमचं रक्षण करेल. आता तुम्ही शिवाजी आणि आम्ही हिरोजी. इथून सही सलामत सुटा. लवकरच भेटू. बेटारे नीचे रखो.
जाओ। निकम्मो, मैंने तुमसे क्या कहा था? कोई भी पिटारा तलाशे बिना अंदर से बाहर या बाहर से अंदर नहीं जाएगा। वैद्य बुआ, राणी साहेबांना कधीपर्यंत बरं वाटेल? त्यांची ही अवस्था आता बघवत नाही हो। त्यांनी काही खाल्लंय का सकाळपासून? गेले काही दिवस अन्नही नीट घेत नाहीत त्या। राजे आग्र्याला गेल्यापासून हे असंच सुरू आहे। काढा, चाटण, चूर्ण कसं बसं घेतात हो। राणी साहेब, यांची प्रकृती अधिकच खालावली आहे। मी सांगितलं होतं, सकस आहार व भरपूर विश्रांतीशिवाय यांचे तब्येतीस आराम पडणार नाही म्हणून। आणि हे असंच राहिलं तर कठीण आहे हो, नंतर आमचेही हाती काही राहणार नाही। राजे राजगडी सुखरूप परतलेले जोपर्यंत बाईसाहेब पाहत नाहीत तोपर्यंत त्यांची अवस्था सुधारेल असं वाटत नाही। राजे कधी येणार तुम्ही? सुखरूप परत या। बहुत केलं आमच्यासाठी, स्वराज्यासाठी। स्वराज्यावर मोठे उपकार झाले तुमचे। नाही राजे, अहो तुमचे दर्शन झाले, जन्मच सार्थक झालं। मग आम्ही पुण्यवान म्हणून स्वराज्यासाठी काही करता आलो तर याच्या परीस अजून काय पाहिजे? हे घ्या। नाही नको राजे, विदागी नाही, प्रेमाची भेट समजून ठेवा। राजा, घोडी जिंकसून तयार आहे। आता पुढचा टप्पा मथुरा। कहाँ जा रहे हो? खान साहब, अब कुठे नाही जी, दवाई दवाई आणायचं चाललोय हकीम साहेबांकडे। ठीक है, लेकिन दवाई लाने के लिए दोनों का क्या काम? एक बंदा भी तो जा सकता है। आम्ही दवाई आणायला जाणार आहे आणि मग तिथून मंदिरात जाणार आहे। आम्हाला दुआ मागायची आहे राजांसाठी। हा खान साहब, आज जुम्मा है, बड़ी नमाज।
हमें भी राजा जी के लिए अल्लाह ताला से दुआ मांगनी है। आप खुद मुसलमान होकर दूसरे मुसलमान को नमाज अदा करने से रोकोगे? ठीक है लेकिन जल्दी लौटना। चल रमादारी। कर लो इबादत, कर लो दुआ, अब ज्यादा दिन नहीं करनी पड़ेगी। चिल्ला रहे हो बेवकूफ? जनाब वो अंदर। अंदर क्या? अब आलमगीर को मैं क्या मुंह दिखाऊं? रहम रहम जहां पना रहम। वो काफर सिवा हमारे कैद से भाग गया। नहीं नहीं, गायब हो गया। औलाद खान कैसे भाग गया सिवा? कैसे? और तुम्हारे 5,000 हशमों का पहरा था वहां, कैसे भागा सिवा? कैसे? शहर के नामचीन कोतवाल हो तुम, लानत है तुम पे। हमारा पहरा कड़ा था, वो सिवा कैद से बाहर आया ही नहीं। शायद वो हवा बन उड़ गया। खामोश बेवकूफ, गायब हो गया। जाओ ढूंढो उसे, ज्यादा दूर नहीं गया होगा। आगरा शहर की सारी सरहदें बंद कर दो, जाओ। एक खबर आहे आग्र्यातून। कोण खबर? त्वरित सांग। राजा औरंगजेबाच्या कैदेतून शिताबीना बाहेर पडला। फौलाद खानाच्या अनसमद्या हशमांच्या हातावर तुरी देऊन राजा निसाटलं। आई जगदंबे, कृपा केलीस का? काळीज राखलंस आमचं। आता पुन्हा एकदा स्वराज्यास आणि राजगणास सोन्याची झळाळी प्राप्त होऊ दे। जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी।
जय शिवाजी जय भवानी।